सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलेलं नंबर ऑफ इमेजेस व्हेन टू मिरर्स आर इन्क्लाइन टू इच अदर. आणि तुम्हाला एक होमवर्कला एक्झाम्पल पण दिलं होतं, जर दोन मिरर एकमेकांना पॅरल असतील तर. तुम्ही सलून मध्ये वगैरे जर गेला असेल तर समोरच्या भिंतीवरती एक मिरर आहे, पाठीमागच्या भिंतीवरती एक मिरर आहे, तर दोन मिरर एकमेकांना कशा असतात रे? पॅरल असतात. मग त्या केसमध्ये तुमच्या किती इमेजेस तयार होतील असा सिम्पल क्वेश्चन विचारला होता. म्हणजेच व्हेन टू मिरर्स आर पॅरल टू इच अदर, नंबर ऑफ इमेजेस किती होतील? जर दोन मिरर एकमेकांना पॅरल आहेत मित्रांनो, ओके, तर नंबर ऑफ इमेजेस, आता पॅरल म्हटल्यानंतर दोन जर पॅरल लाईन असतील तर अँगल बिटवीन टू पॅरल लाईन्स किती असतो? झिरो असतो. थीटा किती होणार? झिरो होणार. नंबर ऑफ इमेजेस किती होणार आहेत? नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 360 अपॉन थीटा, म्हणजे 360 अपॉन झिरो इज इक्वल टू, आता कुठल्याही नंबरला जर झिरो ने डिवाइड करतोय आपण तर उत्तर किती येतं सांगा? इन्फिनिटी येतं. किती येतं मला? इन्फिनिटी. म्हणजे इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेस तयार होतील. इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेस तयार होतील. ओके, आता ह्या इमेजेस सर काय थोडस जॉमेट्रिकली दाखवा. बघा कसं होतं एक्झॅक्ट. दोन जर मिरर एकमेकींना पॅरल असतील तर इमेजेस इन्फायनाइट कशा तयार होतात? बघा, मी मिरर एम वन जे आहे, समजा एम टू मिररला मी ब्ल्यू ने दाखवतो आणि एम वन मिररला मी ब्लॅक ने दाखवतो थोडस सेपरेशन साठी. ओके, हा आता ऑब्जेक्ट इथं ठेवला, समजा ऑब्जेक्ट इथं ठेवला आपण, इमेजिन करूया ऑब्जेक्ट इथं पकडला आपण, किती डिस्टन्स होते बरोबर सेंटरला असं आपण फॉर एक्झाम्पल साठी पकडूया. किती बरोबर सेंटरला? म्हणजे एम टू एम वन पासून जेवढ्या डिस्टन्स वरती तेवढ्याच डिस्टन्स वरती एम टू पासून आहे असं लेट करूया आपण. हा ए वन आहे आणि हे पण वन आहे. एक एक्झाम्पल साठी नंबर ऑफ इमेजेस इन्फायनाइट कशा तयार होतात ते मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. बघा, मिरर एम वन ला विचारतोय, सांग ऑब्जेक्ट कुठे आहे? सर माझ्या समोर ऑब्जेक्ट आहे. आता काय करणार आहेस तू? सर मी त्याची बनवणार आहे काय इमेज. इमेज बनव. किती डिस्टन्स वरती इमेज बनवणार? सर माझ्यापासून हा जो ऑब्जेक्ट आहे हा 1 मीटर वरती आहे. म्हटल्यावर मी त्याची इमेज 1 मीटर वरती तयार करणार. मग आता ह्या ऑब्जेक्ट मधून इथं परपेंडिक्युलर टाकला, हा असा परपेंडिक्युलर पाहिला. ह्या ऑब्जेक्ट मधून ह्या मिरर वरती सुद्धा परपेंडिक्युलर टाकला, हा असा परपेंडिक्युलर गेला. म्हणजे जेवढ्या काय इमेजेस तयार होणार आहे त्या सगळ्या ह्या परपेंडिक्युलर वरतीच तयार होणार, लक्षात घ्या. म्हणजे इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेस तयार होतात जेव्हा टू मिरर्स पॅरल टू इच अदर असतात, देन इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेस तयार होतात विल बी फाउंड ऑन वन परपेंडिक्युलर. ओके, जो परपेंडिक्युलर कशामधून जाईल? पासिंग थ्रू ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट मधून परपेंडिक्युलर जातोय मिररला, त्या परपेंडिक्युलर वरती सगळे इमेजेस तयार होतात. समजलं स्टेटमेंट मित्रांनो? हे जे छोटे छोटे स्टेटमेंट असतात, हे स्टेटमेंट आपल्याला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवावे लागतात. वन लाईन क्वेश्चन जे आपण म्हणतो बाबा, ते वन लाईन क्वेश्चन म्हणजे असे येतात. समजतंय? मग आता बघूया इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेस कशा तयार होतात. एम वन ला विचारलं, तुझ्यासाठी ऑब्जेक्ट आहे का? हा सर, ओ पॉइंट माझ्यासाठी ऑब्जेक्ट आहे. सर मी आता 1 मीटर डिस्टन्स वरती माझ्यापासून ऑब्जेक्ट आहे, मी त्याची इमेज तयार करण्याच्या तयारीत आहे. कर मग. ह्या एम वन ने तयार केलेली इमेज आहे ह्या ओ पॉइंटची, किती डिस्टन्स वरती असणार? 1 मीटर वरती. ही झाली इमेज फर्स्ट बाय मिरर एम वन, बरोबर. किती डिस्टन्स वरती? 1. ठीक आहे. आता तसंच एम टू ला विचारूया, दिदे सांग तुझ्यापासून ऑब्जेक्ट आहे का डिस्टन्स वरती? किती? 1 मीटर वरती आहे. येस, तू त्याची काय बनवणार? इमेज. मग बनव. सर माझ्यापासून 1 मीटर वरती ऑब्जेक्ट आहे, तर मी त्याची इमेज 1 मीटर वरती इथं बनवली. आय वन डॅश इमेज फॉर्म्ड बाय एम टू, फर्स्ट इमेज फॉर्म्ड बाय एम टू. आय वन फर्स्ट इमेज फॉर्म्ड बाय एम वन. म्हणजे ह्या झाल्या मित्रांनो पहिल्या इमेजेस, फर्स्ट इमेजेस बाय बोथ मिरर्स. एकदम सिंपल आहे का नाही बघा? फर्स्ट इमेजेस बाय बोथ मिरर्स. आता एम टू ने सुद्धा किती डिस्टन्स वरती तयार केलेली आहे? 1 मीटर वरती तयार केलेली आहे. समजतंय? काय डाऊट आहे? सिंपल क्वेश्चन जर तुम्हाला अजून ऍडिशनल विचारला, जर दोन मिरर एकमेकांना पॅरल आहेत आणि ऑब्जेक्ट दोघांच्या बरोबर मध्ये आहे आणि त्या दोन मिररच्या मधला डिस्टन्स 2 आहे, तर सांगा
त्या दोन मिररनी तयार केलेल्या पहिल्या पहिल्या इमेजेसच्या मधलं डिस्टन्स किती असेल, म्हणजेच ह्या मिरर M1 ने तयार केलेली पहिली इमेज, M2 ने तयार केलेली पहिली इमेज, ह्यांच्या मधलं डिस्टन्स किती असेल, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स बिटवीन I1 अँड I1 डॅश हे फाइंड आउट करायचं आहे. डायग्राम वरून कुणी सांगेल 1+1+1+1=4. समजतंय? आता ह्या दोन एवढे पहिले पहिले इमेजेस तयार केले की थांबणार का? नाही. मिरर M2 परत काय म्हणते बघा, सर आता ह्या ज्या मिरर M1 ने तयार केलेली ही जी इमेज आहे ना, ही माझ्या समोर आलेली आहे बघा, मग मी त्या I1 ची सुद्धा आता इमेज तयार करणार. लक्षात येत आहे? म्हणजेच मिरर इमेज फॉर्म्ड बाय M1 विल बी ऍक्ट ऍज ऑब्जेक्ट फॉर M2. बघा मी इथं लिहितोय का, मिरर इमेज इमेज फॉर्म्ड बाय M1 will be acts as object for M2 and vice versa. म्हणजे तसंच M2 च सुद्धा तसंच ऍप्लिकेबल होईल. बरोबर? म्हणजेच एका मिररने तयार केलेली इमेज दुसऱ्या मिरर साठी काय होणार आहे? ऑब्जेक्ट होणार आहे. तसंच M2 ने तयार केलेली इमेज M1 साठी ऑब्जेक्ट होईल. बरोबर? आणि आता काय होतं बघा, सर मी ह्या मिरर M2 काय म्हणते, सर मी ह्या I1 ची आता इमेज तयार करणार. मग कर कुठे करणार? सर ह्या परपेंडिक्युलर वरतीच करणार आहे. किती डिस्टन्स वरती तुझ्यापासून I1 आहे? 1+1+1=3. मग तू त्याची इमेज किती डिस्टन्स वरती तयार करणार? 3. कुठं? इकडं. बरोबर? म्हणजे तर 1+1+1=3 एवढ्या डिस्टन्स वरती इमेज तिने सेकंड, ही झाली I2 डॅश, म्हणजे सेकंड इमेज फॉर्म्ड बाय M2. समजलं? तसंच M1 सुद्धा काय म्हणणार आहे, M1 सुद्धा म्हणते, सर मिरर M2 ने जी पहिली इमेज तयार केली, बरोबर, मिरर M2 ने जी पहिली इमेज तयार केली ती आता माझ्या समोर आहे, मी आता त्या इमेज वरून परत इमेज तयार करण्याच्या नादात आहे. सांग तुझ्यापासून I1 डॅश किती डिस्टन्स वरती आहे? 1+1+1=3. आता तू किती डिस्टन्स वरती त्या I1 डॅश ची इमेज तयार करणार? 3. इकडं 1+1+1=3. ही झाली I2. I2 कोण झाली रे? इमेज फॉर्म्ड बाय सेकंड इमेज फॉर्म्ड बाय मिरर M1. परंतु सेकंड इमेज तयार करत असताना मिरर M1 साठी ऑब्जेक्ट कोण होता? हे M2 ची पहिली इमेज. समजतंय? लक्षात येत आहे? म्हणजे एका मिरर पहिल्यांदा त्या दोन्ही इमेजेस काय, दोन्ही मिरर काय करणार? ऑब्जेक्ट वरून पहिल्या पहिल्या इमेजेस तयार करून घेणार. नंतर काय होणार? ह्या मिररची इमेज ह्या मिरर साठी ऑब्जेक्ट, ह्या मिररची इमेज ह्या मिरर साठी ऑब्जेक्ट, आणि नंतर इमेजेस तयार होत जातील. आता परत हे I2 डॅश अगेन M1 साठी ऑब्जेक्ट होईल, I2 डॅश ची इमेज इकडं I3 तयार होईल, हे I2 M2 साठी इमेज तयार होईल, परत इमेज तिकडे, असं अनंत इमेजेस तयार होत जातील. किती? इनफायनाईट नंबर ऑफ इमेजेस तयार होत जातील. समजतं मित्रांनो? म्हणून जेव्हा दोन मिरर एकमेकांना कसे असतात, पॅरल असतात, तेव्हा इनफायनाईट नंबर ऑफ इमेजेस तयार होतात एकाच परपेंडिक्युलर वरती. बरेच वेळा तुम्हाला दोन, आता सांगा असा सिम्पल क्वेश्चन विचारलाय, ह्या मिरर M1 ने तयार केलेली दुसरी इमेज, मिरर M2 ने तयार केलेली दुसरी इमेज ह्यांच्यामधलं डिस्टन्स सांगा, तर तुम्ही काय करणार? सांगा ही I2 डॅश किती डिस्टन्स वरती आहे? 3. I2 किती डिस्टन्स वरती आहे? 3. म्हणजे हे 3, हे 3 आणि मधलं 2. 3+3=6+2=8. समजलं? म्हणजे तुम्हाला कशाही पद्धतीचा प्रश्न विचारू शकते. सांगा तिसऱ्या इमेजेसच्या मधलं डिस्टन्स, मग तुम्ही तिसऱ्या इमेजेस दाखवणार, इकडे तिसऱ्या इमेज पर्यंत ज्योमेट्री ड्रॉ करणार, इकडे तिसऱ्या इमेज पर्यंत ड्रॉ करणार. म्हणजे सांगा असं समजा क्वेश्चन विचारला, ह्या मिररने तयार केलेली 6वी इमेज आणि ह्या मिररने तयार केलेली 6वी इमेज यांच्यामधलं डिस्टन्स सांगा, तर तुम्ही हे करत बसणार का? एवढा वेळ तुमच्याकडे आहे का? इट इज नॉट पॉसिबल. जरी तुम्ही केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल. उत्तर पर्यंत तुम्ही पोहोचाल, परंतु त्याच्यामध्ये इतका वेळ जाईल की बाकीचे 4 प्रॉब्लेम तुमचे राहून जातील. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे ट्रिक आहे, ती ट्रिक मी एक्सप्लेन करतो अगोदर. त्याच्या अगोदर सांगतो, जेव्हा दोन मिरर एकमेकांना पॅरल असतील तेव्हा इमेजेस किती तयार होणार बाळांनो? इनफायनाईट नंबर ऑफ इमेजेस तयार होतील. आणि अजून पुढची कन्सेप्ट सांगतो, आता इनफायनाईट नंबर ऑफ इमेजेस तयार झाल्यामुळे मल्टिपल रिफ्लेक्शन मुळे तयार होतात, मल्टिपल रिफ्लेक्शन मुळे तयार होतात, आणि हळूहळू ज्या नंतरच्या इमेजेस आहेत त्या कशा होत जातात, त्यांची इंटेन्सिटी जी आहे, ब्राईटनेस जो आहे तो कमी 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 होत जातो आणि त्या फेंट होत जातात. लक्षात येत आहे? मग सगळ्यात ब्राईटेस्ट इमेज कोणती असते? तर सगळ्यात ब्राईटेस्ट इमेज तुम्ही म्हणाल की तुमच्या डोक्यात उत्तर आहे, फर्स्ट इमेज सगळ्यात ब्राईट असणार. चूक. सेकंड इमेज जी आहे ती सगळ्यात ब्राईट इमेज असते. कशी सांगतो? समजा मी ही प्लेन मिरर घेतलेली आहे, प्लेन मिरर अशी झूम केलेली आहे त्याच्यामुळे असं तुम्हाला थिक दिसते, मोठी दिसते, आणि ह्या मिरर वरती
मी एक रे ऑफ लाइट इन्सिडेंट केला बघा, समजा हा असा रे ऑफ लाइट गेला, चालेल, लाइट आहे, ओके। तर पहिल्यांदा बघा मी काय सांगतो, जी मिररची विड्थ आहे त्याच्यामध्ये ह्या सरफेस वरती जेव्हा ही लाईट पडेल तेव्हा थोडस तिचं काय होतं रे, रिफ्लेक्शन होतं, समजतंय, थोडस लाईटचं। मी अगोदर सांगितलं जेव्हा लाईट एखाद्या रिफ्लेक्टिंग सरफेस किंवा रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती पडते तेव्हा दोन गोष्टी होतात, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन, ओके। हे जे आहे हे रिफ्लेक्शन होतं फर्स्ट, आणि त्याच्यामुळे आय वन इमेज तयार होते, ओके। आणि राहिलेली समजा 10% एवढी लाईट काय होते रे, रिफ्लेक्ट होते, आणि राहिलेली जी 90% लाईट आहे ती आतमध्ये जाते। आता हा जो सरफेस आहे हा सरफेस कसला आहे, सिल्वर्ड सरफेस आहे, त्याच्यामुळं ह्याच्याकडून जी लाईट बाहेर पडते ती कसली रे, 90% एवढी लाईट काय होते रे, बाहेर पडते इकडं, बरोबर। म्हणजे अप्रॉक्सिमेटली 85 to 90% एवढ्या लाईट बाहेर पडते आणि ही सेकंड इमेज फॉर्म होते। म्हणून सेकंड इमेज जी आहे ती सेकंड इमेज मोर ब्राइटर असते, सगळं समजतंय, जेव्हा मिरर कडून जी तयार होणारी पहिल्या इमेज पेक्षा सेकंड इमेज कशी असते, मोर ब्राइटर असते, ठीक आहे। मग अशा आपण कोणतं बघितलं होतं, जेव्हा चौथ्या पाचव्या इमेजेसच्या मधलं डिस्टन्स तुम्हाला जर विचारलं तर ते कसं फाइंड करायचं, त्याच्यासाठी टेक्निक कोणतं आहे, ते टेक्निक मी एक्सप्लेन करतो, एकदम इझी टेक्निक सांगतो, बघा व्यवस्थित। समजा ही एक प्लेन मिरर आहे बाळांनो, आणि ही दुसरी प्लेन मिरर आहे, ह्या दोन प्लेन मिरर आहेत, आणि ऑब्जेक्ट ठेवला इथं इकडून 2 मीटर वरती आणि इकडून 1 मीटर वर, असा ऑब्जेक्ट आहे। तर किती इमेजेस तयार होतील, उत्तर तुमच्याकडे तयार, इन्फायनाईट नंबर ऑफ इमेजेस तयार होतील, कुठे, तर परपेंडिक्युलर वरती, एकाच परपेंडिक्युलर वरती तयार होतील। तो परपेंडिक्युलर कशामधून जाणार, ऑब्जेक्ट मधून जाणार, ह्या परपेंडिक्युलर वरती इन्फायनाईट नंबर ऑफ इमेजेस तयार होतील। फाइंड डिस्टन्स बिटवीन सेकंड इमेजेस बाय बोथ मिरर, डिस्टन्स बिटवीन सेकंड इमेजेस बाय बोथ मिरर, ओके, ठीक आहे। म्हणजे ह्या मिररने, मिरर आपण नाव देऊया एम वन आणि एम टू, मिरर एम वन ने तयार केलेली दुसरी इमेज, मिरर एम टू ने तयार केलेली दुसरी इमेज, दुसऱ्या इमेजेसच्या मधलं डिस्टन्स किती असेल, ओके। मग त्याच्यासाठी अगोदर आपण ज्योमेट्रिकल मेथडने सॉल्व्ह करू आणि नंतर मी तुम्हाला ट्रिक देतो। तर काय करणार सांगा, ऑब्जेक्ट हा इथं आहे, मिरर एम वन किती डिस्टन्स वरती इमेज तयार करेल, मिरर एम वन पासून ऑब्जेक्ट किती डिस्टन्स होते, 2, म्हटल्यावर मिरर एम वन ने तयार केलेली इथं इमेज आय वन ही किती असणार, 2। मिरर एम टू जी आहे तिच्यापासून ऑब्जेक्ट किती मीटर वरती, 1, ही इकडे इमेज तयार केलेली 1 मीटर वरती, झाली आय वन डॅश, चालेल, ठीक आहे, 1 मीटर वरती। आता बघा ही आय वन डॅश, ही आय वन डॅश मिरर एम वन साठी कोण होईल रे, ऑब्जेक्ट, मिरर एम वन साठी आय वन डॅश ऑब्जेक्ट होईल, किती डिस्टन्स होते, 2 + 1 = 3 + 1 = 4, म्हणजे मिरर एम वन आय वन डॅश ची इमेज इकडे तयार करेल, किती डिस्टन्स होती, 4, त्याच्यातला हा 2 आणि हा 2, आय टू सेकंड इमेज, बरोबर, हा 2 आहे आणि हा 2, म्हणजे टोटल किती होणार आहे, 4 वरती होणार, लक्षात आलं, समजतंय, ठीक। आता ही जी आय वन इमेज आहे ह्या एम वन ने तयार केलेली, परत एकदा बघा, आय वन इमेज कुणी तयार केली, एम वन ने, ही कुणाच्या समोर आहे, एम टू च्या, एम टू च्या किती डिस्टन्स वरती समोर आहे, 1 + 2 = 3 + 2 = 5, आता मिरर एम टू त्या इमेजची इमेज इकडे तयार करेल किती डिस्टन्स वरती, 5, म्हणजे इकडे 5 सेकंड इमेज तयार झाली 5 डिस्टन्स वरती, ओके। आता सांगा सेकंड इमेजेस तयार झाल्या, मग सांगा किती डिस्टन्स वरती, ह्या आय टू पासून ते आय टू डॅश पर्यंत किती डिस्टन्स आहे, 4 + 5 = 9 + 3 = 12, ओके, म्हणजेच डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स बिटवीन सेकंड इमेजेस बाय बोथ मिरर किती आलं सांगा, 12 आलं, ठीक, काय डाऊट आहे का, बघा कसं केलं, इकडं सेकंड मिरर किती डिस्टन्स वरती एम वन पासून, तिकडे सेकंड मिरर एम टू पासून किती डिस्टन्स वरती, डिस्टन्स बिटवीन टू मिरर सुद्धा विचारात घ्यावं लागेल ना, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा डिस्टन्स आहे, हे कॅल्क्युलेशन 4 + 5 = 9 + 3 = 12, हे जोपर्यंत कमी नंबर ऑफ इमेजेस पर्यंत डिस्टन्स विचारलं तोपर्यंत आपल्याला हे अप्लिकेबल आहे, परंतु असं सांगितलं सातव्या इमेजेस मधलं डिस्टन्स सांगा, पाचव्या इमेजेस मधलं डिस्टन्स सांगा, म्हणजे तुम्ही मल्टिपल वेळा करत बसणार आहे का, इट इज नॉट पॉसिबल। मग
आता त्याच्यासाठी कोणती ट्रिक आहे बघा, तुम्हाला काही करायचं नाही, तुम्हाला फक्त लिहायचं इथं एम वन, दोन मिरर आहेत ना, इथं एम वन लिहायचं त्याला गोल करायचं, इथं एम टू लिहायचं त्याला गोल करायचं, ठीक आहे. आणि पहिली मिरर बघा, पहिली इमेज बघा, एम वन पासून ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे, टू, ते इथं लिहायचं, पटकन लिहायचं एम वनच्या खाली टू. एम टू पासून ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे, वन, ते इथं लिहायचं, पटकन लिहायचं वन लिहिलं, ओके, ठीक आहे. आणि डिस्टन्स बिटवीन एम वन अँड एम टू किती आहे, थ्री आहे. हे जे थ्री आहे, हे थ्री काय करत जायचं, ऍड करत जायचं, ओके. म्हणजे ही झाली फर्स्ट इमेज, ही कितवी झाली, फर्स्ट इमेज, ओके, डिस्टन्स ऑफ फर्स्ट इमेज, ओके, बाय एम वन किती, टू मीटर वरती. बघा एम वन पासून किती डिस्टन्स वरती, टू मीटर वरती. एम टू पासून किती डिस्टन्स वरती, पहिली इमेज आहे वन, समजलं. आता हे झाले पहिल्या पहिल्या इमेजचे डिस्टन्सेस, ओके. आता दुसऱ्या इमेजचा डिस्टन्स आपल्याला फाइंड आहे, डिस्टन्स ऑफ सेकंड इमेज, ओके, डिस्टन्स ऑफ सेकंड इमेज बाय एम वन आणि एम टू, ठीक आहे. आता कसं फाइंड आउट करायचं, टेक्निक, ज्योमेट्रिकल मेथड प्रत्येक वेळी अप्लाय करून चालणार नाही, आपल्याला वेळ कमी असतो आणि कमी वेळेमध्ये अचूक उत्तर काढायचं. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं सांगा, एम वन आणि एम टू ह्या ज्या दोन मिरर आहेत, ह्या दोन मिररच्या मधलं डिस्टन्स किती आहे सांगा, हे टू आणि हे वन, थ्री आहे, बरोबर. आता काय करायचं, तर हे थ्री प्रत्येक वेळी ऍड करत जायचं, म्हणजे ह्या टू मध्ये सुद्धा ऍड करायचं आणि ह्या वन मध्ये सुद्धा ऍड करायचं, परंतु लिहिताना क्रॉस लिहित जायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी काय लिहितोय, टू आणि प्लस थ्री किती होणार, फाईव्ह, ते फाईव्ह एम टू च्या खाली लिहायचं, ओके. आणि एम टू मध्ये काय सांगा, पहिलं डिस्टन्स वन, वन प्लस थ्री फोर, हे फोर कशाच्या खाली लिहायचं, एम वन च्या. बघा म्हणजे आता काय होणार सांगा, जी सेकंड इमेज एम वन कडून तयार होणार आहे ती किती डिस्टन्स वरती तयार होणार आहे, फोर मीटर वरती, बघा. आणि जी सेकंड इमेज एम टू कडून तयार होणार ती किती डिस्टन्स वरती तयार होणार, फाईव्ह मीटर वरती, समजतंय. आता डिस्टन्स ऑफ, तसंच डिस्टन्स ऑफ थर्ड इमेज बाय बोथ मिरर आपल्याला फाइंड आउट करायचं. तर काय करणार, प्रत्येक वेळी हे तीन ऍड करायचं. तीन म्हणजे काय आहे, सॉरी, नेहमी हे थ्री प्लस ऍड करायचं का, नाही, तर डिस्टन्स बिटवीन टू मिरर जेवढं आहे ते ऍड करत जायचं. आणि लिहिताना कसं लिहायचं, क्रॉस लिहायचं. म्हणजे आता फोर प्लस थ्री किती होणार सांगा, सेव्हन, आणि फाईव्ह प्लस थ्री एट, ओके. म्हणजेच जी थर्ड इमेज तयार होणार आहे एम वन कडून, जी थर्ड इमेज एम वन कडून तयार होणार आहे ती एम वन पासून किती डिस्टन्स वरती असणार आहे सांगा, एट मीटर. आणि जी थर्ड इमेज एम टू कडून तयार होणार आहे ती किती डिस्टन्स वरती असणार, एम टू पासून सेव्हन मीटर, ओके, समजतंय. आता सांगा डिस्टन्स ऑफ फोर्थ इमेज, डिस्टन्स ऑफ फोर्थ इमेज, ओके. आता एम वन काय करणार, एट प्लस हे थ्री किती करणार सांगा, इलेव्हन, सेव्हन प्लस थ्री टेन, समजतंय, लक्षात येते सगळ्यांच्या. म्हणजे काय आम्हाला सांगा, एम वन ने तयार केलेली चौथी इमेज ही एम वन पासून किती डिस्टन्स वरती, टेन मीटर पासून, टेन मीटर वरती. आणि एम टू ने तयार केलेली चौथी इमेज ही एम टू पासून इलेव्हन मीटर वरती आहे. आता हे डिस्टन्सेस मिळाले तुम्हाला एम वन कडून ज्या इमेजेस तयार होणार आहेत. बघा असा सुद्धा प्रश्न विचारतात, फाइंड द डिस्टन्सेस ऑफ फर्स्ट फाईव्ह इमेजेस बाय एम वन, फर्स्ट थ्री इमेजेस बाय एम वन. तर काय करायचं, हे हा जो कॉलम आहे हा कॉलम फक्त लिहायचा, पहिली इमेज एम वन कडून टू मीटर वरती, दुसरी चार, तिसरी आठ आणि चौथी टेन मीटर वरती, ओके. एम टू कडून पहिली इमेज वन, दुसरी फाईव्ह, तिसरी सेव्हन आणि फोर्थ इलेव्हन मीटर वरती तयार होणार आहे. आता राहिला प्रश्न काय, डिस्टन्स बिटवीन सेकंड इमेजेस बाय बोथ मिरर्स. म्हणजेच हे बघा, ही सेकंड इमेज कुणाकडून झालेली आहे, मिरर एम वन कडून. ही सेकंड इमेज कुणाकडून झालेली आहे, मिरर एम टू कडून, बरोबर. आता ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. तर काय करायचं, हे फोर प्लस हे फाईव्ह प्लस हे डिस्टन्स बिटवीन टू मिरर, डिस्टन्स बिटवीन टू मिरर सुद्धा तिथं घेतलं पाहिजे ना. दोन मिरर काय एकमेकांना अटॅच नाहीत, त्या सेपरेट आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यामधलं डिस्टन्स सुद्धा मॅटर करणार आहे, बरोबर. म्हटल्यानंतर काय करायचं, फोर प्लस फाईव्ह, नाईन प्लस थ्री ट्वेल्व, ओके. सांगा असं प्रश्न विचारला, डिस्टन्स ऑफ डिस्टन्स बिटवीन थर्ड इमेजेस बाय बोथ मिरर्स, तिसरी मिरर एम वन कडून किती, तिसरी जी इमेज आहे मिरर एम वन कडून किती डिस्टन्स वरती तयार झाली, एट. आणि मिरर एम टू कडून किती झाली, सेव्हन. एट प्लस सेव्हन किती होणार सांगा, फिफ्टीन. प्लस डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स किती होणार सांगा, थ्री होणार. फिफ्टीन प्लस थ्री एटीन, ओके, समजतंय. म्हणजे जी तिसरी इमेज आहे इकडे एम वन ने तयार केलेली आणि तिसरी इमेज एम टू ने तयार केलेली, ह्या दोन इमेजेसच्या मधलं डिस्टन्स जे आहे ते एटीन मीटर असणार आहे, ओके. अजून एक ट्रिक आहे, तुम्हाला जर फक्त सेम इमेजेसच्या मधलं विचारलं असेल तर ट्रिक बघा काय, डिस्टन्स बिटवीन यंत इमेजेस बाय बोथ मिरर, ओके. डिस्टन्स बिटवीन यंत इमेजेस बाय बोथ मिरर्स, म्हणजेच
डिस्टन्स बिटवीन सेकंड इमेजेस बाय बोथ मिरर्स, डिस्टन्स बिटवीन थर्ड इमेजेस बाय बोथ मिरर, डिस्टन्स बिटवीन सेवन्थ इमेजेस बाय बोथ मिरर्स असं असेल तर एक सिंपल फॉर्म्युला लावायचा, टू एन ए हा फॉर्म्युला लावायचा सरळ, टू एन ए. आता हा फॉर्म्युला अप्लिकेबल होतोय का बघा, डिस्टन्स बिटवीन सेकंड इमेजेस बाय बोथ मिरर्स किती आहे, ट्वेल्व यायला पाहिजे. सेकंड इमेजेस बाय बोथ मिरर्स म्हणजे काय सांगा, टू एन म्हणजे काय, कितव्या इमेजेसचं मधलं डिस्टन्स, आणि ए म्हणजे काय, वेअर ए म्हणजे आहे डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स, ए म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स. ओके, डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तेव्हाच अप्लाय करायचा जेव्हा इक्वल इक्वल म्हणजे एम वन ने तयार केलेली दुसरी, एम टू ने तयार केलेली पण दुसरीच, दुसऱ्या दुसऱ्या मधलं, तिसऱ्या तिसऱ्या मधलं, चौथ्या चौथ्या मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर हा फॉर्म्युला डोळे झाकून तुम्ही अप्लाय करा. जर असं विचारलं एम वन ने तयार केलेली दुसरी आणि एम टू ने तयार केलेली चौथी ह्यांच्यामधलं डिस्टन्स विचारलं तर मात्र हा फॉर्म्युला अप्लाय करता येणार नाही, कारण यांची व्हॅल्यू काय, एक नाही तिथे दोन होणार, लक्षात येतं. आता ह्या फॉर्म्युलाने डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स निघतोय का बघा, डिस्टन्स बिटवीन सेकंड इमेजेस बाय बोथ मिरर्स, सेकंड इमेजेस कितव्या इमेजेस, सेकंड, डिस्टन्स बिटवीन कितव्या इमेजेस, दुसऱ्या, म्हणजे एन इज इक्वल टू टू, एन इज इक्वल टू टू म्हणजे काय ना सांगा, यांची व्हॅल्यू टू टाकली, ए म्हणजे किती आहे सांगा डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स, थ्री, म्हणजे फॉर एक्झाम्पल ते जर गणित सोडवायचं म्हणलं तर टू इंटू एन कितव्या इमेजेस मधलं डिस्टन्स पाहिजे, सेकंड सेकंड इमेजेस मधलं, आणि ए म्हणजे काय, ए म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स म्हणजे किती येणार, थ्री, थ्री टू झाड किती होणार सांगा, सिक्स, सिक्स टू झाड ट्वेल्व, समजतंय. म्हणजे ह्या मेथडने जा तुम्ही, दुसऱ्या दुसऱ्या मधलं किती येणार सांगा, फाय प्लस फोर प्लस फाईव्ह नाईन प्लस थ्री ट्वेल्व, ह्या मेथडने जा किंवा जॉमेट्रिकल मेथडने जा, तुम्हाला उत्तर हे निघणारच आहे. परंतु लक्षात घ्या एकदम कमी वेळेत जे आन्सर आहे ते महत्वाचं निघालं पाहिजे, अचूक आन्सर निघालं पाहिजे. ह्या फॉर्म्युल्याने निघेल परंतु काय प्रिकॉशन घ्यायची, जेव्हा इक्वल इक्वल म्हणजे सेम सेम इमेजेसच्या मधलं डिस्टन्स तुम्हाला विचारलं असेल तेव्हा आणि तेव्हाच हा फॉर्म्युला वापरा. असं विचारतात समजा डिस्टन्स बिटवीन, फाइंड करा डिस्टन्स बिटवीन सेवन्थ इमेजेस बाय बोथ मिरर्स, मग यांची व्हॅल्यू किती टाकणार, सेवन टाकणार, ए म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स घ्यायचा तिथे आठवणीनं. ओके ठीक आहे. असा सुद्धा प्रश्न विचारतात कधी कधी, इफ डिस्टन्स बिटवीन सेकंड इमेजेस बाय बोथ मिरर्स इज ट्वेल्व देन फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स, म्हणजे इथं तुम्हाला काय देतील, हे ट्वेल्व देतील बरोबर, त्याच्यानंतर सेकंड इमेजेसच्या मधल्या म्हटल्यावर एनची व्हॅल्यू देतील, ए फाइंड आउट करायला होतील, ए फाइंड आउट करायला सांगतील. समजतंय प्रॉब्लेम कशी येत आहे, ठीक आहे. आता ह्याच्यावरती मी अजून डिपेंड असणारे प्रॉब्लेम तुम्हाला देणार आहे, बघा समजलं हे टेक्निक तुम्हाला. आता जॉमेट्रिकल मेथडने म्हणजे ड्रॉइंग करत बसायचं नाही, ड्रॉइंग ड्रॉ करत बसायचं नाही, मेथड दिलेले सांगितले त्या पद्धतीने जायचं. प्रॉब्लेम एक देतोय तुम्ही डीपीपी मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम फेस कराल, बघा ही एक मिरर आहे आणि ही दुसरी मिरर आहे, दोन प्लेन मिरर आहे आणि तो ऑब्जेक्ट ठेवलाय, इकडून एट आहे आणि इकडून टू आहे. आणि ऑब्जेक्ट ओ पॉइंटला आहे, तर फाइंड करायचं आहे तुम्हाला, फाइंड द डिस्टन्सेस ऑफ, एक आकडा, फाइंड द डिस्टन्सेस ऑफ, डिस्टन्सेस ऑफ फर्स्ट फाइव इमेजेस बाय एम टू. ओके, त्याच्यानंतर ऑल्सो फाइंड, सेकंड ऑप्शन आहे, फाइंड डिस्टन्सेस ऑफ थर्ड इमेजेस बाय बोथ मिरर, बाय बोथ मिरर. तिसरा जो क्वेश्चन आहे जो तुमच्या डोक्यामध्ये आहे कोणता सांगा, फाइंड सर इक्वल इक्वल तिसऱ्या तिसऱ्या इमेजेसच्या मधलं डिस्टन्स, चौथ्या चौथ्या इमेजेसच्या मधलं डिस्टन्स, असं होऊ शकतं का सर, मिरर एम वन ने तयार केलेली दुसरी, मिरर एम टू ने तयार केलेली चौथी, असं होऊ शकतं, होऊ शकतं. बघा, फाइंड डिस्टन्स बिटवीन सेकंड मिरर किंवा सेकंड इमेज बाय एम वन अँड थर्ड इमेज बाय एम टू, मिरर एम टू. ओके ठीक, सॉल्व्ह करायला पटकन सुरुवात करायची, प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला, मेथड मी सांगितलेले त्या पद्धतीने जा, फाइंड द डिस्टन्सेस ऑफ फर्स्ट फाइव्ह इमेजेस बाय एम टू. मग त्याच्यासाठी काय करायचं, मिरर एम वन आहे बाळांनो आणि मिरर एम टू आहे, पटकन लिहायचं तर मिरर एम वन आणि मिरर, तर लिहितो बघा मी, मिरर एम वन, मिरर एम टू, आणि ऍड काय करायचं आपल्याला, एट प्लस टू टेन ऍड करत जायचं. ओके सगळ्यांच्या ठीक आहे, मिरर एम वन ने तयार केले फर्स्ट इमेज, सेकंड
थर्ड फोर्थ किती पर्यंत जायचं आहे बघा आपल्याला 50 इमेजेस पर्यंत जायचं आहे 5 ओके ठीक आता पटकन सांगायचं मला काय करणार मिरर एम वन पासून किती डिस्टन्स वरती ओ ऑब्जेक्ट टाइपला 8 मग 8 हे पहिल्या याच्यात लिहायचं फर्स्ट आणि मिरर एम टू पासून किती डिस्टन्स वरती आहे 2 मग 2 हे एम टू च्या खाली लिहायचं म्हणजे पहिली इमेजेस बाय फर्स्ट इमेज बाय एम वन किती डिस्टन्स वरती तयार होणार इकडे 8 मीटर वरती आणि फर्स्ट इमेज बाय एम टू त्या बाजूला 2 मीटर वरती ठीक आहे आता काय करत जायचं क्रॉस करत जायचं 8 प्लस 10 18 जमते तुम्हाला इकडे 2 प्लस 10 12 म्हणजे सेकंड जे इमेजेस तयार होणार आहेत ते काय होणार सांगा मिरर एम वन कडून 12 मीटर वरती आणि मिरर एम टू कडून 18 मीटर वरती पलीकडे त्याच्यानंतर थर्ड इमेजेस साठी परत अगेन ऍडिशन करत जायचं 12 प्लस 10 22 आणि 18 प्लस 10 28 म्हणजे तिसरी इमेज एम वन कडून 28 मीटर वरती तिसरी इमेज एम टू कडून 22 मीटर वरती तसंच अगेन फोर्थ इमेज साठी फाइंड आउट करा 28 प्लस 10 किती येणार सांगा 38 आणि 22 प्लस अगेन 10 32 ओके म्हणजेच काय एम वन कडून तयार झालेली चौथी इमेज 32 मीटर वरती असणार एम वन पासून आणि एम टू कडून तयार झालेली चौथी इमेज 38 मीटर वरती असणार एम टू पासून परत फिफ्थ इमेज साठी करा 32 ऍडिशन बघा ऍडिशन करताना काय करायचं कुणाला ऍड करायचंय डिस्टन्स बिटवीन टू मिररला ठीक आहे 32 प्लस 10 42 आणि 38 प्लस 10 48 ओके म्हणजे हे जे 48 मीटर वरती कोणती इमेज तयार होणार पाचवी एम वन कडून तयार झालेली आणि 42 मीटर वरती पाचवी एम टू कडून तयार झालेली पलीकडे ठीक आहे आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं क्वेश्चन बघा विचारलं फाइंड द डिस्टन्सेस ऑफ फर्स्ट 5 इमेजेस बाय एम टू एम टू ने तयार केलेलं उत्तर लिहितो बघा मी इथं एक आन्सर फर्स्टच एम टू ने तयार केलेल्या पहिल्या 5 इमेजेसचं डिस्टन्स सांगा एम टू ने तयार केलेली पहिली इमेज 2 मीटर वरती दुसरी इमेज 18 मीटर वरती थर्ड इमेज 22 वरती फोर्थ इमेज 38 वरती आणि फिफ्थ इमेज 42 वरती ओके म्हणजे पहिली इमेज 2 मीटर वरती तयार होईल दुसरी इमेज 18 मीटर वरती तिसरी इमेज 22 वरती फोर्थ इमेज 38 वरती आणि लास्ट फिफ्थ इमेज विचारलंय फिफ्थ इमेज 42 मीटर वरती तयार होणार आहे एम टू कडून ओके ह्या सगळ्या इमेजेस ज्या आहेत त्या एम टू कडून तयार झालेले ठीक आहे दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं फाइंड द डिस्टन्सेस ऑफ थर्ड इमेजेस बाय बोथ म्हणजे एम वन कडून सुद्धा तिसरी आणि एम टू कडून सुद्धा तिसरी मग ह्या केस मध्ये काय लावायचं 2n लावायचा ओके मग 2 इंटू कितव्या इमेजेस मधलं विचारलंय तिसऱ्या 3 इंटू डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स किती आहे ए म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स 10 आहे मग 10 थ्री जा किती होणार 30 इंटू 2 60 मीटर असणार ओके थर्ड आता काय विचारलंय फाइंड द डिस्टन्स बिटवीन सेकंड इमेज बाय एम वन ची सेकंड इमेज बघा कुठे एम वन ची सेकंड इमेज ही आहे बघा 12 आणि थर्ड इमेज बाय एम टू ची थर्ड इमेज कुठे आहे बघा इथे ओके आता ह्या दोघांची ऍडिशन करून प्लस 10 करायचं संपला विषय म्हणजे काय होणार सांगा 12 प्लस 22 प्लस अगेन 10 इज इक्वल टू काय होणार डिस्टन्स बिटवीन सेकंड बाय एम वन आणि थर्ड बाय एम टू किती येणार सांगा हे येणार 22 आणि 22 अगेन 22 येणार 44 मीटर ओके दिस इज द आन्सर दिस इज द इझिएस्ट मेथड टू सॉल्व द प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म बाय टू मिरर्स विच आर पॅरल टू इच अदर ओके हा जो क्वेश्चन आहे लास्टचा तो बघा त्याच्याबद्दल काय डाऊट असेल विद्यार्थ्यांनी जरूर विचारावं मला काय अवघड नाही त्याच्यात सेकंड इमेज बाय एम वन सेकंडला गोल केला सेकंड इमेज किती डिस्टन्स होते एम वन पासून 12 आणि थर्ड इमेज एम टू पासून किती डिस्टन्स होते 22 दोघांची ऍडिशन प्लस डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स करून टाकायचं समजा असा क्वेश्चन विचारला थर्ड इमेज बाय एम वन ह्याला आपण सर्कल केला आणि विचारलं फिफ्थ इमेज बाय एम टू ह्याला सर्कल केला ह्याची आणि ह्याची ऍडिशन करायचं प्लस डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स करा ओके ठीक आहे ह्याच्यावरती डिपेंड असणार अजून एक प्रॉब्लेम देऊन टाकतो तुम्हाला असं विचारलंय डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स 6 आहे डिस्टन्स बिटवीन टू मिरर्स 6 आहे आणि ऑब्जेक्ट जो आहे मिरर एम वन पासून 4 वरती आणि मिरर एम टू पासून 2 वरती 4 आणि 2 तर फाइंड करायचं सगळ्या गोष्टी आता जे क्वेश्चन विचारले ते एक डिस्टन्सेस ऑफ फर्स्ट 5 इमेजेस बाय एम वन सेकंड डिस्टन्स बिटवीन
सिक्स्थ इमेज बाय बोथ, आता बोथ म्हटलं की लगेच टू येणे लक्षात ठेवायचं. इक्वल इक्वल इमेजेस मधलं डिस्टन्स काढायचं, सेम सेम इमेजच्या मधलं दोन्ही मिररच्या डिस्टन्स काढायचं. थर्ड, डिस्टन्स बिटवीन फर्स्ट बाय एम वन अँड फिफ्थ बाय एम टू. हा होमवर्कला तुम्ही करायचं आहे, आणि काय डाऊट असेल तर विचारा, कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचं. थँक्यू.